नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा. मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रात उभयपक्षी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भारत अमेरिकेचा निर्णय. प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार जाहीर. लालकृष्ण अडवाणी, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण तर विजय भटकर यांना पद्मभूषण. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आजच्या भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय. पाहूया सविस्तर वृत्त. 66व्या प्रजासत्ताक दिनाचा नवी दिल्लीत आज मुख्य राष्ट्रीय सोहळा रंगला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सादर झालेल्या संचलनात देशाच्या संरक्षण सिद्धतेचं आणि सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवण्यात आलं. डीआरडीओनं विकसित केलेलं जमिनीवरून हवेत मारा करणारं मध्यम पल्ल्याचं आकाश हे क्षेपणास्त्र तसंच शस्त्रास्त्रांचा शोध घेणारं रडार हे आजच्या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं. सागरी सर्वेक्षणासाठीच्या E-8i आणि अत्याधुनिक लढाऊ विमान MiG-29K यावेळी प्रथमच दाखवण्यात आलं. तसंच यावेळी प्रथमच तिन्ही दलातल्या महिला अधिकारीही संचलनात सहभागी झाल्या होत्या. एकूण 16 राज्यांचे आणि केंद्रीय मंत्रालय आणि विविध विभागांचे 9 चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथात वारीचं दर्शन घडवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योती इथं शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
परेड में देश की समृद्ध सांस्कृतिक और सैन्य शक्ति का प्रदर्शन। भारतीय लष्करातल्या मेजर मुकुंद वरदराजन आणि नायक नीरज कुमार सिंग यांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार बहाल केला। वरदराजन आणि सिंग यांच्या वीरपत्नींनी हा पुरस्कार स्वीकारला। यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही उपस्थित होते। जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या चकमकीत राजपूत रेजिमेंटच्या मेजर वरदराजन यांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। मात्र या चकमकीत ते जबर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण आलं। तर कुपवाडा जिल्ह्यात ऑगस्ट मध्ये सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान नाईक नीरज कुमार सिंग यांच्यावर दहशतवाद्यांनी जबरदस्त गोळीबार केला, मात्र सिंग यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपला लढा सुरूच ठेवला। अत्यंत हृदय असा हा सोहळा होता। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत काल पोलीस पदकं जाहीर करण्यात आली। 967 जणांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत। यात 25 जणांना शौर्यासाठीच्या राष्ट्रपती पोलीस पदकानं, 98 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं, तर 712 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं जाहीर करण्यात आली। राज्यातले दिवंगत हवालदार गणपत नेवरू मडवी यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झालं आहे। पोलीस पदकांमध्ये यांना महाराष्ट्रातल्या 68 जणांचा समावेश आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत काल पद्म पुरस्कारांची घोषणा झाली। लालकृष्ण अडवाणी, अमिताभ बच्चन, प्रकाश सिंग बादल, डॉ डी वीरेंद्र हेगडे, दिलीप कुमार, जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी, रामभद्राचार्य, मलर्यू रामास्वामी श्रीनिवासन, कोट्टायन के रेणुगोपाल आणि करीम अल हुसैनी आगा खान हे 9 जण पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरे ठरले आहेत। 20 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून यात संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांचा समावेश आहे। तर 75 जण पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत। या राज्यातल्या काही ठळक घडामोडी। 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातला मुख्य सोहळा मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला। राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होत्या। राज्यपालांनी यावेळी विविध पथकांची मानवंदना स्वीकारली। नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलीस यांच्यासह विविध विभागाच्या पथकांनी यावेळी संचलन केलं। या संचलनात राज्याच्या प्रगतीचा आलेख मांडणारे चित्ररथही सहभागी झाले होते। राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनातही ध्वजारोहण करण्यात आलं। विधानभवनात विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते।
मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज जनतेला संबोधित केलं. मेक इन इंडियाच्या धर्तीवर राज्यानं मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पावलं उचलली असून या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. किमान शासन आणि लोकाभिमुख प्रशासन या ब्रीदवाक्यानुसार माझं शासन काम करणार आहे. यासाठी आम्ही सेवा हमी कायदा आणत आहोत. राज्य शासनानं यंदाचं 2015 हे वर्ष डिजिटल वर्ष म्हणून जाहीर केलं असून त्यामुळे अनेक शासकीय सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील असंही राज्यपाल म्हणाले. परवडणारी घरं देण्यास आमच्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य राहील. क्लस्टर डेव्हलपमेंट, संयुक्त प्रकल्प, पुनर्विकास अशा नाविन्यपूर्ण गृहनिर्माण धोरणांच्या मदतीनं गरजूंसाठी जास्तीत जास्त घरं उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्यात राबवण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितलं. यावर्षी देखील दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीबरोबरच जीविताचं आणि पशुधनाचं नुकसान झालं. गेल्या वर्षी खरीपातील अपुऱ्या पावसामुळे 23,802 गावं बाधित झाली. या गावातील शेतकऱ्यांना शासनानं 2,000 कोटी रुपयांची आर्थिक मदतही दिली आहे असा उल्लेख राज्यपालांनी आपल्या भाषणात केला. जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं पाऊल उचलून शासनानं राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं पाऊल उचललं आहे. या वर्षाखेरीस 5,000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आज संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री 2,500 गावांमधील जलयुक्त शिवार योजनांचं उद्घाटन करणार आहेत. या योजनेत 2015-16 10,000 सिमेंट नालाबांध बांधण्यात येणार आहेत असंही राज्यपाल आज म्हणाले. समतोल प्रादेशिक विकास साधण्यासाठी राज्य शासन बांधील असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं राज्य सरकार महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी अद्ययावत सुविधा असणारी जिजाऊ वसतिगृह तालुका स्तरावर बांधणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन अनेक उपाययोजना करत आहे असं सांगून भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि बेशिस्तपणा यांच्याविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचं शासनाचं धोरण असल्याचं राज्यपाल म्हणाले. सायबर गुन्हे, दलित आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट करण्याचाही शासनाचा निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं. युवा पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील 4.5 कोटी युवकांना 2022 व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट राज्यानं ठेवलं आहे. यामुळे 45 लाख कुशल मनुष्यबळ दरवर्षी तयार होणार आहे. राज्य शासनानं ऑपरेशन कायापालट ही मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांचं पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला यशस्वीरित्या सुरुवातही झाली आहे. या मोहिमेत खासगी कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सहभागी व्हावं यासाठी राज्य शासन विशेष प्रोत्साहन देणार आहे असंही राज्यपाल म्हणाले. मुंबई परिसरातील महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची जलदगतीनं अंमलबजावणी करायला माझ्या शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं राज्यपालांनी आपल्या आजच्या भाषणात सांगितलं आहे. राज्यात 66वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं आज साजरा होत आहे. ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक सेवक म्हणून प्रयत्न करणार असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला. मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा वित्त आणि नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रजासत्ताक दिनी केली. टंचाईमुक्त महाराष्ट्रांतर्गत आजपासून जलयुक्त शिवार अभियान राबवलं जाणार आहे असंही ते म्हणाले. तसंच मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरणही आज करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सामाजिक न्यायमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ध्वजारोहण केलं. नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अहमदनगर इथं पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पोलीस परेड मैदानावर मोठ्या संख्येनं विविध विभागाचे अधिकारी, नागरिक, विविध शासकीय, निमशासकीय तसंच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजारोहण केलं. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, शासन त्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
हिंगोली जिल्ह्यातही सामाजिक न्याय राज्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलीस, राज्य राखीव दल, गृहरक्षक दल, एनसीसी आदींनी उत्कृष्ट संचलन करून सलामी दिली. यावेळी स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय हरित सेना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियानाच्या चित्ररथासह पोलीस, अग्निशमन तसंच आरोग्य विभागाच्याही नयनरम्य चित्ररथ यामध्ये सहभागी झाले होते. मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षण मंत्री तसंच पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. मुंबई गुलाबा बस डेपो इथल्या प्रांगणात बेस्टचे अध्यक्ष अरविंद धुडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सुरक्षा दलाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भातलं मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स या कंपनीनंही प्रजासत्ताक दिन साजरा केला. अलिबाग इथल्या पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उस्मानाबाद इथं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. टंचाई परिस्थितीने अडचणीत आलेल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं दीपक सावंत यावेळी म्हणाले. सांगली इथं जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. लातूर इथं जिल्हा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झालं. जलयुक्त शिवार अभियानातून चालू वर्षात राज्यातली 5,000 गावं टंचाईमुक्त करण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालकल्याण विकास मंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड इथं पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. नवनिर्मित पालघर जिल्ह्याचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात आज साजरा झाला. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवणार असल्याची ग्वाही सावरा यांनी दिली. यावेळी सावरा यांनी 1942 चलेजाव चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस दलाचं दिमागदार संचलनही झालं. पोलीस दलातील विशेष कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सावरा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपले सरकार या वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा लोकार्पण सोहळा आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी निवारण, शासनाच्या सर्व विभागांकडून संपूर्ण सहयोग आणि माहितीचा अधिकार यासारख्या महत्वाच्या अधिकारांबाबत आता नागरिकांना कमी वेळात माहिती उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने या वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी मैत्रीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि क्षेत्रीय तसंच वैश्विक शांततेला आकार देणार आहे असं चले साथ साथ फॉरवर्ड टुगेदर वी गो या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान हस्तांतर, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये नियमित परिषदा घेण्याचंही ठरवण्यात आलं आहे. दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल रात्री बैठक झाली. भारत आणि अमेरिका दोघांनी मिळून दहशतवादाविरुद्ध लढलं पाहिजे असं मुखर्जी यावेळी म्हणाले. दोन्ही देशात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी परस्परांमध्ये अधिक विश्वास आणि सहकार्य केलं पाहिजे असं राष्ट्रपती म्हणाले. राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ नये याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं आहे. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला तर येत्या काही वर्षात राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही असं मत उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी व्यक्त केलं. उस्मानाबाद इथल्या पाडोली इथं हमारा पाणी हमारा जीवन अभियान या कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. राज्यातलं दुष्काळ हटवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
प्रचंड मेहनत आणि कष्टाला जिद्दीची जोड असेल तर काहीही अशक्य नाही हे दाखवून दिले वाशिम जिल्ह्यातल्या सुखदेव नानोटे या शेतकऱ्याने। अलीकडच्या काळात कृषी व्यवसायावर सतत येत असलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटांनी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी काहीसा विचलित झालेला असतानाच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावा असा उपक्रम वाशिम जिल्ह्यातल्या सुखदेव नानोटे या निवृत्त सैनिकाने कृषी विभागाच्या मदतीने राबवलाय। तब्बल 35 एकर माळरान जमिनीवर त्यांनी नंदनवन फुलवलं। वाशिम जिल्ह्यातल्या दुबनवेल इथले रहिवासी नानोटे 1979 साली सैन्यात दाखल झाले। तेव्हापासूनच गावाजवळची जमीन विकत घ्यायला त्यांनी सुरुवात केली। निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला आणि कृषी विभागाच्या मदतीने मिळालेल्या शेततळ्याच्या माध्यमातून सिंचनाची सोयही केली। पूर्वी पडीक खडकाळ असलेल्या जमिनीत त्यांनी अपार कष्ट करून आज त्यांचं शेत डाळिंब गहू हरभरा आणि ज्वारी या पिकांनी बहरून गेलंय। लाखो रुपये उत्पन्न ते या पिकांपासून घेत आहेत। शेती विकासाकरता शासनाच्या अनेक योजना असून त्यांच्या सहाय्याने कठोर परिश्रम करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली तर त्यांना वाईट दिवस येऊच शकत नाही असा नानोटे यांचा विश्वास आहे। अशी जर मेहनत सर्व शेतकऱ्यांनी केली तर मला असं नाही वाटत की ते त्यांच्यावर असा काही वाईट प्रसंग येईल म्हणून। तर प्रत्येकानं मेहनत करून जर अशी शेती पिकवली ते सुद्धा सुखी राहतील आणि सर्वांना असंच मेहनत करून उत्पन्न घ्यावं ही माझी इच्छा आहे। कोल्हापुरातला टोलचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं शासकीय स्तरावर टोल रद्द करता येणार नाही, मात्र टोल घेणं बंद करण्याची विनंती राज्य सरकार आयआरबी या कंपनीलाच करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। टोल प्रश्नी सर्वपक्षीय कोल्हापूर शहर टोल विरोधी कृती समितीबरोबर आयोजित बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते। राज्य सरकारला टोलला पर्याय सुचवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। टोलशी संबंधित खात्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी म्हणजे 28 जानेवारीला मुंबईत दुपारी 2 वाजता एक बैठक आयोजित करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं। सध्या राज्यात दुष्काळ निवारणासाठी केल्या जाणाऱ्या कामात सुसूत्रता दिसत नाही, त्यामुळे पैशांचा अपव्यय होत आहे, तो टाळण्याकरता ही सगळी कामं एकत्रित पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात यावीत अशी सूचना ज्येष्ठ अर्थतज्ञ एच एम देसरडा यांनी राज्य सरकारला एका पत्राद्वारे केली आहे। या पत्रात त्यांनी आणखी काही सूचनाही केल्या आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। जल जंगल आणि भूमी यांच्या संरक्षणासाठी नवीन धोरण राबवावं, भूमिवापर विनियोग आयोगाची स्थापना करावी आणि राज्यातल्या कृषी विद्यापीठाचा परिपूर्ण उपयोग केला जावा अशा मागण्या देसरडा यांनी यावेळी केल्या। अंधांसाठी कार्यरत असणाऱ्या न्याब या संस्थेच्या 52व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम काल मुंबईत झाला। यावेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालक रुपा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। न्याब या संस्थेनं उत्तम विद्यार्थी घडवले आहेत, आता त्यांचं कलागुण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले पाहिजेत असं मत नाईक यांनी यावेळी व्यक्त केलं। क्रीडा तसंच कला प्रकारात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातली माघवारी ही दिंड्यांची वारी म्हणून ओळखली जाते। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या माघवारीसाठी सोलापुरातल्या दिंड्या पंढरपूरकडे जायला निघाल्या। दिंड्यांचा पहिला रिंगण सोहळा भाविकांनी काल अनुभवला। वारी पंढरपूरला निघण्यापूर्वी परंपरेनुसार अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीनं श्री मार्कंडेय मंदिरात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। 1948 दिंड्या यंदा वारीत सहभागी झाल्या आहेत। समारंभाच्या सुरुवातीला मानाच्या अश्वाचं पूजन करण्यात आलं आणि रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली। रिंगण झाल्यावर माऊलीचा नामगजर करत हजारो वारकरी टाळकरी मृदुंगवादक वीणाधारी तुळशीधारी आणि सेवेकरी मंडळींनी 2 फेऱ्या मारत हा रिंगण सोहळा पूर्ण केला। क्रिकेट ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आजच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाचा व्यत्यय आला। ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र तिसरं षटक सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे सामना 44 षटकांचा घेण्याचा निर्णय झाला। भारताची धावसंख्या 24 असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद झाला, त्यानं 8 धावा केल्या।
त्यानंतर महाराष्ट्र गोलंदाजीवर वॉर्नरनं अंबाती रायडूचा झेल घेतला, त्यावेळी भारताची धावसंख्या 62 इतकी होती. त्यानंतर भारताची धावसंख्या 69 असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते, मात्र पाऊस सुरूच राहिल्यानं अखेर आजचा सामना रद्द करण्यात आला. हवामान. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल तापमान 2 ते 5 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं. येत्या 36 तासात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा. मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रात उभयपक्षी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भारत अमेरिकेचा निर्णय. प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार जाहीर. लालकृष्ण आडवाणी, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण तर विजय भटकर यांना पद्मभूषण. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आजच्या भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.